नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन नोकरी आली म्हणजे त्याचं नोटिफिकेशन जे असतं आपण उपलब्ध करत असतो. आजचं जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फक्त 10वीवरतीच या वॅकन्सी आहे. याच्यामध्ये मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफकरिता ही भरती होत आहे. संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी आहे, सरकारी गव्हर्नमेंट जॉब आहे. SSC मार्फत ही भरती होत आहे. याच्यामध्ये जे आहे डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 22/4 पासून तर 29/5 पर्यंत म्हणजे 29 मेपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. लास्ट डेट जी आहे 29/5 आहे. ऑनलाईन फी पेमेंट तुम्ही 31/5 पर्यंत करू शकता. चलान जनरेशन ऑफलाईन 31/5 पर्यंत सुरू राहील. लास्ट डेट ऑफ पेमेंट थ्रू चलान SBI वगैरे ज्या काही बँकिंग आहे त्याच्या थ्रू चलान थ्रू 1/6 पर्यंत तुम्ही करू शकाल. कॉम्प्युटर बेस ऑनलाईन Tier 1ची जी एक्झाम होणार आहे, Tier 1 आणि Tier 2 असणार आहे. त्यामध्ये 2/8 ते 6/9 पर्यंत ही एक्झाम चालणार आहे. डेट ऑफ Tier 2 म्हणजे जी आहे प्री एक्झाम आणि नंतर मेन एक्झाम MPSCचं म्हटलं जर तर याच्यामध्ये Tier 1 आणि Tier 2 म्हटलेलं आहे. तर Tier 2ची जी आहे म्हणजे मेन एक्झाम 17/11/2019 होणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर त्याचा असणार आहे. आपण संपूर्ण ही जाहिरात बघूया. याच्यामध्ये ज्या व्हॅकन्सीज असणार आहे भरपूर व्हॅकन्सी असणार आहे संपूर्ण भारतामध्ये आहे. टेंटेटिव्ह ज्या व्हॅकन्सी आहे त्यांनी दिलेल्या नाही आहे. लवकरच जी आहे SSC NIC.in कॅन्डिडेट कॉर्नर टेंटेटिव्ह व्हॅकन्सीमध्ये तुम्हाला हे बघायला मिळून जाईल साईटवरती. रिझर्वेशन असणारच आहे. SC ST OBC PWD EWS अशा प्रकारे याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. त्यानंतर ब्लाइंडनेस जे आहे दिव्यांग कोणकोण याला अप्लाय करू शकतात. ब्लाइंडनेस अँड लो व्हिजन करू शकतात. डीफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग करू शकतात म्हणजेच VH HH OH आणि अदर्समध्ये जे आहे ऑटिझियम इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी मेंटल इलनेस मल्टिपल डिसॅबिलिटी फ्रॉम अमॉंग्स द पर्सन अंडर द क्लॉज A to D इन्क्लुडिंग डीफ ब्लाइंडनेस. तर हे सर्व याला अप्लाय करू शकतात. सोबतच जे आहे भारताचे नागरिक नेपाळचे नागरिक भूतानचे नागरिकसुद्धा याला भरू शकतात फॉर्म. एज लिमिट याला जे आहे 18 ते 25 वयोमर्यादा 1/8/2019 त्याचप्रमाणे 18 ते 27 वर्षे 1/8/2019 तर हे दोन्ही याच्यामध्ये एज लिमिट आहे. 18 ते 25 ची पद्धतसुद्धा आहे आणि 18 ते 27 ची पद्धतसुद्धा याच्यामध्ये असणार आहे. SC ST ला 5 वर्ष सूट मिळणार आहे. OBC ला 3 वर्ष, PWD अनरिझर्वला 10 वर्ष, PWD OBC ला 13 वर्ष, PWD SC ST ला 15 वर्ष, ex-servicemanला 3 वर्ष आणि त्यांची सर्व्हिस. कॅन्डिडेट हू हॅव ओरिजिनली बीन डोमॅसाईल इन स्टेट ऑफ जम्मू काश्मीर त्यांना 5 वर्ष. डिफेन्स पर्सनल डिसेबल इन ऑपरेशन ड्युरिंग द होस्टिंग विथ एनी फॉरेन कंट्री 3 वर्ष त्यांना. डिफेन्स पर्सनल डिसेबल इन ऑपरेटिंग ड्युरिंग होस्टिंग विथ एनी फॉरेन कंट्री 8 वर्ष. तर अशा पद्धतीचं आहे, हे तुम्ही संपूर्ण हे वाचून घ्याल. याच्यामध्ये विडोज डायवर्स वुमन वुमन ज्युडिशियरी सेपरेटेड त्यांना जे आहे याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. ओके, तर त्यांना जे आहे 35 वर्षापर्यंत आणि SC ST मध्ये 40 वर्षापर्यंत. सर्व्हिस क्लार्क्स इन द लास्ट इयर ऑफ द कलर्स सर्व्हिस इन द आर्म्ड फोर्सेस त्यांना 45 वर्षापर्यंत असं हे आहे. त्याच्यानंतर याला क्वालिफिकेशन वगैरे काय म्हटलेलं आहे ते आपण बघून घेऊया. याला 10वी पासच मागितलेला आहे. तर बघा 10वी पास पाहिजे याला. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन ऑर इक्विवलंट फ्रॉम द रिकग्नाइज बोर्स. बस इतकंच मागितलेलं आहे. 10वी पास असाल तर तुम्ही याला जे आहे फॉर्म भरू शकता. सोबतच जर तुमचा 10वीचा रिझल्ट यायचा असेल, तुम्ही 10वीची परीक्षा दिली असेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता असं सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला अप्लाय करायसाठी SSC NIC.in वर जायचं आहे. लास्ट डेट जी आहे 29/5 आहे, 5 वाजेपर्यंत. डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. त्याला फीस पण जास्त नाही आहे. फी फक्त 100 रुपये इतकी फी आहे. आणि जे तुम्ही जे आहे नेट बँकिंग भीम UPI ने भरू शकता किंवा मास्टर कार्ड मायस्ट्रो कार्ड रुपे क्रेडिट डेबिट कार्डनं तुम्ही भरू शकता किंवा SBI बँकची जी चलान आहे त्याच्यासू तुम्ही भरू शकता. सोबतच जे आहे वुमन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू SC कास्ट ST SC PWD ex-servicemen यांना जे आहे फीसुद्धा नाही आहे. महिलांना फी नाही आहे. SC ST PWD आणि ESM म्हणजेच ex-servicemen यांना फी पे करायची नाही आहे. त्यांना फक्त फॉर्मच भरायचं आहे. त्याच्यानंतर सेंटर कुठले कुठले असणार आहे आपण महाराष्ट्रातले बघून घेऊ. याच्यामध्ये बरेचसे पूर्ण भारतात ही एक्झाम होत असते SSC मार्फत. तर बघा याच्यामध्ये आपण बघूया आपल्या भारतातले मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले सेंटर आहे. तर महाराष्ट्रामध्ये इथून आहे अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव आहे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे इतके सेंटर जे आहे ते महाराष्ट्रातले आहे. आता आपण याच्यामध्ये सिलेबस वगैरे बघूया, स्कीम बघूया. तर स्कीम 1 जो असणार तो कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे आणि सेकंड पेपर जो असणार आहे तो डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणार आहे. पहिला जो असणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह असणार आहे.
तर बघा, ऑब्जेक्टिव्ह पेपर पहिला कॉम्प्युटर बेस ऑब्जेक्टिव्ह टाईप, याच्यामध्ये इंग्लिश आहे, 25 प्रश्न, 25 गुण, जनरल इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी, आणि जे आहे रिझनिंग याच्याकरता 25 प्रश्न 25 मिनटं, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित 25 प्रश्न 25 मिनिट, जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान 25 प्रश्न 25 मिनटं, याला 90 मिनटं वेळ असणार आहे. जे दिव्यांग आहे त्यांना जे आहे 120 मिनटं याच्यामध्ये वेळ असणार आहे. 2-8 पासून परीक्षा 6-9 पर्यंत ही चालणार आहे. याच्यामध्ये जे आहे जो पेपर असणार आहे तो दोन लँग्वेजमध्ये असणार आहे, एक तर इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये हा पेपर होणार आहे, इथे क्लिअरली मेन्शन केलेला आहे. ओके, क्वेश्चन पेपर सेट इन बोथ लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी, आणि पेपर टू जो असणार आहे तो मराठीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये ऑप्शन असणार आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25, 0 पॉईंट म्हणजे 1/4 याला निगेटिव्ह मार्किंग आहे. पेपर झाल्यानंतर जी ॲन्सर की असेल ती साईटवरती अपलोड होऊन जाईल. नंतर त्याच्यानंतर सेकंड पेपर डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, 50 मार्काचं, 30 मिनटामध्ये असेल, आणि जे दिव्यांग आहे त्यांना जे आहे 40 मिनटं असं वेळ मिळणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जे आहे सिलेबस इथे दिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, वोकॅबलरी आहे, ग्रामर आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, हे सर्व इंग्लिशमध्ये आहे. जनरल इंटेलिजन्समध्ये इट विल बी इन्क्लूड क्वेश्चन्स ऑन वर्बल, नॉन वर्बलची याच्यामध्ये असणार आहे. टेस्ट इन्क्लूड क्वेश्चन्स सिमिलॅरिटी, डिफरन्सेस, स्पेस व्हिज्युअलायझेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲनालिसिस, जजमेंट, डिसिजन मेकिंग, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप, कॉन्सेप्ट, फिगर क्लासिफिकेशन, अरिथमॅटिक नंबर सिरीज, नॉन वर्बल सिरीज, हे सर्व याच्यामध्ये असणार आहे. न्यूमरिक ॲप्टिट्यूडमध्ये जे आहे रेशन, प्रपोशन, ॲव्हरेजेस, इंटरेस्ट, ऑपरेटिंग पर्सेंटेज, नंबर्स, त्याच्यानंतर नंबर सिस्टीम, डिस्काउंट्स, हे सर्व टेबल्स, प्रॉफिट लॉस, मेजरमेंट, टाईम डिस्टन्स, रेशो आणि टाईम अँड वर्क, हे सर्व याच्यामध्ये असणार आहे. हे आपण नेहमीच असं आहे. आणि जनरल अवेअरनेसमध्ये क्वेश्चन्स विल बी डिझाईन टू द टेस्ट एबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट, जनरल अवेअरनेस ऑफ द एन्व्हायरमेंट अराउंड हिम, म्हणजे ज्या की जागतिक चालू घडामोडी ज्या आहे ते तुम्हाला करायचं याच्यामध्ये. ॲप्लिकेशन टू सोसायटी क्वेश्चन्स विल बी डिझाईन टू द टेस्ट नॉलेज ऑफ करंट इव्हेंट्स, करंट ज्या की इव्हेंट्स आहे सोसायटीच्या रिलेटेड त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहे. द टेस्ट विल बी इन्क्लूड द क्वेश्चन्स रिलेटिंग टू द इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्री, म्हणजे भारत आणि भारताला लागून, पर्टेनिंग टू स्पोर्ट्सवरती, हिस्ट्रीवरती, कल्चरल, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्सीन, जनरल पॉलिटी इन्क्लुडिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे तुम्हाला वाचायचं आहे. परंतु कसं वाचायचं आहे, जे की आपल्या चालूमध्ये जे की चालू आहे त्याच्यामध्ये व्यवहार त्याच्या रिलेटेड तुम्हाला वाचायचं आहे. पेपर टू जो असणार आहे तो हिंदी इंग्लिशमध्ये होणार आहे, सोबतच जे आहे ज्या की लँग्वेजेस आहे मराठी लँग्वेजसुद्धा तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता. ॲडमिशन टू द एक्झामिनेशन, एक्झामिनेशनला ॲडमिशन म्हणजेच तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला जे काही आहे सोबत आधार कार्ड किंवा मग वोटर आय डी कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट आणि सोबत हॉल तिकीट ठेवायचं, हे तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. आता समोर जे आहे सिलेक्शन कसं होणार आहे, सिलेक्शन जे आहे पहिली एक्झाम आणि त्याच्यानंतर सेकंड एक्झाम, त्याच्यानंतर डायरेक्टली याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे काही नसते, डायरेक्टली तुम्हाला सिलेक्शन होणार आहे. पेपर टू विल बी क्वालिफाईंग नेचर असणार आहे, क्वालिफाईंग मार्क्स ऑफ पेपर टू विल बी 40% फॉर अनरिझर्व, क्वालिफाईंगच करायचं आहे सेकंड पेपर फक्त, आणि 30% जे आहे रिझर्वेशनला त्याच्यात क्वालिफाय मार्क्स असणार आहे, आणि 40% जे आहे ओपनला त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स असणार आहे, असा पेपर टू असणार आहे. त्याच्यानंतर मॅल प्रॅक्टिसेस वगैरेचं दिलेलं आहे, आपण संपूर्ण माहिती आता बघूनच घेतलेली आहे याच्यामध्ये. अजून काही राहिलं असेल तरी आपण शॉर्टपर्यंत याला जे आहे करू, थोडा वेळ लागेल. आता इथे समोर ॲनेक्चर वगैरे दिलेलं आहे, ठीक आहे, इतकंच आहे या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये. डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला लिंकसुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता, संपूर्ण वाचून घ्या, त्याच्यानंतर अप्लाय करून घ्या. महिलांना फीसुद्धा नाही आहे, SC ST OBC SC ST ला सुद्धा याच्यामध्ये फी नाही आहे, एक्सर्विसमॅनसुद्धा फी नाही आहे, जास्त फी नाही आहे, 100 रुपये फी आहे, आणि महाराष्ट्रातले बरेच सेंटर आहे. आणि ही एक्झाम जी आहे पूर्वपरीक्षा जी असेल त्याच्यासाठी जी काही बुक लिस्ट लागणार आहे ते तुम्हाला लवकरच मी अवेलेबल करून देईल. याच्यामध्ये बऱ्याचशा जागा असणार आहे, टेंटेटिव्ह जागा बघण्यासाठी तुम्ही SSC च्या साईटवरती जाऊन बघू शकता. सध्या उपलब्ध व्हायचं आहे, उपलब्ध झाले की बघून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.